की घरात जो मोठा भाऊ असतो त्याच्यावर जबाबदारी सुद्धा मोठी असते आणि संकट सुद्धा। मुंबई हा मोठा भाऊ, त्यामुळं कोरोना पण अधिक मुंबईतच असो। मोठा असल्यानं असं धक्के सहन करण्याची सवय देखील लागली आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात? अर्थातच घरात असाल आणि बोर पण झाले असाल, तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तो व्हिडिओ जरा खास आहे, कारण की महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव आणि त्यासोबत मुंबईतला जो वाढणारा कोरोनाचा आकडा या पार्श्वभूमीवर आहे। आणि तसंच आता जे मुंबईतील लोकांचं जे गावाकडं स्थलांतर होते हाही थोडा बेस आहे। या व्हिडिओचं स्क्रिप्ट आहे ते मी स्क्रिप्ट लिहिले आणि याला साऊंड दिलं आहे तो आमचे आदरणीय गोळे सर, जे सरस्वती विद्यालय कोरेगाव इथे शिकवतात, यांनी याला साऊंड दिलं आहे। अतिशय सुंदर आवाज आहे आणि खूप छान व्हिडिओ आहे, नक्की पहा। आपली मुंबई महाराष्ट्राची राजकीय तर देशाची आर्थिक राजधानी। कुणी हिला मायानगरी म्हणत तर कुणी हिला स्वप्न नगरी म्हणत। सात बेटांची नगरी खास होती आणि खास राहील देखील। ब्रिटिशांना भेट म्हणून मिळालेली ही आपली मुंबई, इंग्रज गेले, भारत स्वतंत्र झाला, पण आपली मुंबई मात्र अजून स्वतंत्र नव्हती। महाराष्ट्राची आणि अखेर मराठी माणसाची दिल्ली दरबारी उपेक्षाच झाली। आपल्या मुंबईच्या अस्तित्वासाठी 106 वीरपुरुषांच्या नरडीचा घोट घेतला गेला। इतिहास साक्षी या गोष्टीला, जेव्हा जेव्हा हिमालय संकटात होता तेव्हा तेव्हा मदतीला सह्याद्रीच धावला। अरे, आपल्या मुंबईनं आजपर्यंत अनेक आघात सहन केलेत, मग ते 91-92 दंगल असो की 26-11 महापूर असो, पण ती डगमगली नाही, नेहमीच उठून उभी राहिली आणि येणाऱ्या प्रत्येक लेकराला आपल्या कवेत घेऊ लागली। लोक वाढली, शहर वाढली, तेव्हा आपल्या मुंबईची जीवित वाहिनी सुद्धा वाढत गेली। प्रत्येक स्वप्नाच्या पूर्तीसाठी ती रात्रंदिवस धावू लागली। कदाचित हे नियतीला मान्य नसावं, 22 मार्च नंतर अचानक ती थांबली। अरे, तिचा तो आवाज, प्रवाशांची ती लगबग पाहून खूप दिवस झाले। असं म्हणतात ना की घरात जो मोठा भाऊ असतो त्याच्यावर जबाबदारी सुद्धा मोठी असते आणि संकट सुद्धा। मुंबई हा मोठा भाऊ, त्यामुळं कोरोना पण अधिक मुंबईतच असो। मोठा असल्यानं असं धक्के सहन करण्याची सवय देखील लागली आहे। आपल्या देशातील कोरोनाचा विचार करता मुंबईची स्थिती जरा वेगळी आहे। आज एकट्या मुंबईत 20,000 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आहेत, तरी मुंबईनं त्यांना नाकारलं नाही, धीर सोडला नाही आणि गावाकडे चुकून 1-2 सापडले तर एकदम कोरोनाचा कहर वगैरे वगैरे। अरे, मुंबईहून गावाकडे आलेल्या व्यक्तीचा बहिष्कार, अरे ॲटिट्यूड पाहिजे, ॲटिट्यूड बाकी काय। अरे, आकाशाला भिडते मुंबई ती उगीच नाही। देशाचा 40% पैसा एकटी मुंबई देते। अरे, महाराष्ट्रातील सर्व खेडी मिळून मुंबईच्या 1% महसूल देऊ शकणार नाही। अरे, मुंबई उभी आहे म्हणून महाराष्ट्र आहे, मुंबई उभी आहे म्हणून महाराष्ट्र आहे, मुंबई आहे म्हणून देश आहे। आणि आज हीच मुंबई कोरोनाच्या विळख्यात आजारी आहे, तरी देखील हाच मुंबईकर हातात हात घालून लोकांच्या मदतीसाठी ताठपणे उभा आहे। यालाच तुमच्या इंग्रजी की काय भाषेत म्हणतात की मुंबई स्पिरिट ना हेच। अरे, मुंबई पुन्हा मानानं उभी राहणार, मुंबई पुन्हा मानानं उभी राहणार, सर्वांची स्वप्न नगरी पुन्हा दिमाखात पूर्ण करणार। अरे, हारवून हताश होणं मुंबईकरांच्या रक्तात नाही, त्याला माहिती आहे। मी आतापर्यंत सर्वांच्या हितासाठी लढणं पसंत केलं, त्यामुळे कोरोनाच्या विरुद्धची लढाई आम्ही जिंकणारच।
आणि आम्ही कोरोनाला हरवणारच, आम्ही कोरोनाला हरवणारच. आणि आमच्या कमाईतूनच सरकारतर्फे खेड्यातील माणूस आणि शेतकऱ्यांना टॅक्स मधून मदत करणार. अरे मुंबईला आणि मुंबईकरांच्या धैर्यशील वृत्तीला सलाम, धैर्यशील वृत्तीला सलाम. अरे वेळ बदलते, वेळ बदलते, काळ बदलतो, पात्र बदलतात, भूमिकाही बदलते. अरे वक्त भिजा ऐका, मुंबई जीते की, मुंबई जीते की, लव यू मुंबई.